अग ती डाउन मार्केट राधिका आणखीन काहीतरी लोअर क्लास गिरी करते, लोणची बिणची बनवते म्हणे. व्हॉट? म्हणजे गुरुनाथची बायको लोणची विकते? ए बायको होती हा, आता नाहीये. व्हॉटएव्हर, सोड ना, तुला काय फरक पडतो, चल जाऊयात आपण. नाही यार असं नाही, आता तिने लोणची बिणची विकली आणि तिला पैसे मिळाले तर ती माझ्याकडे भीक मागायला कशी येणार. नाही यार, तिने खूप त्रास दिलाय मला. आय रिअली वॉन्ट गेट बॅक टू अर. सोड चल. रेवती याच्यावर गेलो. हो मस्त दिसेल. याची फुलं पण बनव का? अरे बेस्ट. मला पण कात्री दे. कात्री? हे काय आहे, कसला पसार आहे हा? समिता ते गिफ्ट आहेत. गिफ्ट? हो ना. हा म्हणजे तुमची ती मसाले, पापड, लोणची, डिंकाचे लाडू वगैरे तसली वाली गिफ्ट. हसायला काय झालंय? हसू नाही तर काय करू नानी? कोणी आयडिया सांगितली तुम्हाला? आणि न्यू इयर साठी काय लोणची, मसाले, पापड, डिंकाचे लाडू ही अशी गिफ्ट देतात का? शॅम्पेन, केक अशा पद्धतीची गिफ्ट असतात नाही का? कुठल्या जमान्यात राहता तुम्ही काय कळतच नाही मला. नाही राधिकाचा एक वेळ ठीक आहे, तिला तशी या दुनियेची फारशी माहिती नाहीच आहे. पण रेवती तुलाही कळत नाही. सरप्राईज. निंदकाचे घर असावे शेजारी. काय माहितीये, या जगात अशा अनेक नव्या गोष्टी असतात ज्या स्वीकारल्या जात नाहीत. राधिके तू तुझं काम कर ग बाई. मला फक्त एकच गोष्ट कळते, जे अस्सल असतं, जे आपल्या मातीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये मिसळलेलं असतं ते कधीही लयाला जात नाही. शॅम्पेन, लिकर, केक ही इथली संस्कृती नाही. नाही विकलं गेलं तरी चालेल, प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का? हो ना, प्रयत्नांती परमेश्वर. आणि राधिका मला खात्री आहे बरं का, एक ना एक दिवस तुला मोठी ऑर्डर मिळणार. पण काय म्हणजे भारती, आपल्याला जर दुसऱ्याला मदत करता येत नसेल ना तर निदान त्याला डिस्करेज तरी करू. तेच म्हटलं नाना, तुम्ही अजून मला काही बोललात कसं? नाही नाही, कारण मी काहीही बोललं ना की तलवार घेऊन माझ्या अंगावरच येतात. हो कारण तुला मदत ना खूप तशी सवय आहे ना. तुला सांगितलं होतं काय मी मध्ये बोलायला? राधिका मी तुला सांगतो, पैस आहे माझी ह्या एवढ्या मोठ्या सोसायटी मध्ये ना तुझी निदान 25 तरी गिफ्ट विकली जाणार. आय होप्स. एनिवे राधिका ऑल द बेस्ट. असं लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतो. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.